महिला आरक्षण विधेयक राज्यसभेमध्ये मंजूर झाल्याने मुख्यमंत्री शिंदेंनी सुद्धा मोदींच्या निर्णयाचं स्वागत केलं। महिलांसाठी हा गौरवाचा क्षण असून तो देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला जाणार आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधेयकाचं स्वागत केलं। G20 शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान मोदींची सुरक्षा करणाऱ्या दिल्ली पोलीस कर्मचाऱ्यांसोबत पंतप्रधान मोदी डिनर करणार आहेत। सूत्रांनी ज्या माहिती दिलेली आहे त्यानुसार भारत मंडपममध्ये या भोजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। दिल्ली पोलीस आयुक्तांसह 25 उच्चपदस्थ अधिकारी आणि 250 इतर पोलीस कर्मचारी यामध्ये सामील होणार आहेत। दिल्ली विद्यापीठामध्ये आज विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीसाठी मतदान होते। कोरोनामुळे 4 वर्ष निवडणूक झाली नव्हती त्यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे। अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव संयुक्त सचिव पदासाठी मतदान होणार आहे आणि या 4 पदांसाठी 24 उमेदवार मैदानात आहेत। कॅनडाचे पंतप्रधान हाताला मुंगे येत होते, गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती। अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताच्या मुंग्या कमी झाल्या। आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस। जस्टिन ट्रुडो यांनी भारताला पुन्हा एकदा इशारा दिलाय, आरोपांना हलक्यात घेऊ नका, निज्जर हत्या तपासात गांभीर्यानं सहकार्य करा असं ट्रुडो म्हणाले। खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्याकांडामध्ये भारताचा हात असल्याचा गंभीर आरोप ट्रुडो यांनी केला होता, मात्र या संदर्भात त्यांच्याकडे कोणतेही पुरावे आढळले नाहीत। चीनमध्ये संरक्षण मंत्री ली शांगफू 3 आठवड्यांपासून बेपत्ता आहेत। राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवरून सुद्धा आता त्यांचं नाव हटवण्यात आलंय। यापूर्वी पीपल्स लिबरेशन आर्मी रॉकेट फोर्सचा कमांडर, राजदूत आणि आता संरक्षण मंत्री बेपत्ता झालेत। नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे सगळ्यांची तारांबळ उडाली। अशातच मोसंबीची तोड सुरू असलेल्या एका शेतकऱ्याची मोसंबी नदीला आलेल्या पुरामध्ये पाहून गेली, त्यामुळे या शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। लाडगाव इथली ही घटना आहे आणि या काटोल शहरात सुद्धा मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पाणी साचलंय। काल सकाळपासूनच नागपूरमध्ये पावसाची संततधार सुरू आहे। जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या। एकूणच ऑगस्ट महिन्यामध्ये गायब झालेल्या पावसानं सप्टेंबर महिन्यामध्ये दमदार कमबॅक केलंय। आजही नागपूरसह संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। भंडाऱ्याची उधळण म्हणजे